नागपूर शिक्षक मतदार संघामध्ये एकीकडे नाकाड्यांच्या माघारीमुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षात नाराजीचे सूर उमटू लागलेले आहेत. मात्र शिवसेनेनं काँग्रेससाठी माघार घेतलेली आहे की शिक्षक भरतीसाठी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण शिवसेनेनं शिक्षक भरतीच्या उमेदवारासाठी निवडणुकीतून माघार घेतल्याचा दावा केला. आमदार कपिल पाटील यांनी हा दावा केलेला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निवडणुकीतून माघार घेतल्यानं पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले. ठाकरेंच्या पक्षाचे उपजिल्हा प्रमुख दिलीप माथनकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. माथनकर हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. नाकाड्यांच्या माघारीनं ठाकरेंच्या पक्षात राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. काल जो अचानक वरच्या सिस्टीमनी जो काही वेळेवर निर्णय घेऊन अधिकृत उमेदवाराला जो माघार घ्यायला लावली ते मला काही रुचलं नाही, म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षानं माघार घेतल्यानं काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोडल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. या मतदारसंघात काँग्रेसनं विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या सुधाकर आडबाले यांना पाठिंबा जाहीर केलाय. सुनील भाऊंनी सांगितल्याप्रमाणे निर्णय झालेला आहे. 22 तारखेपासून प्रचाराची सुरुवात होईल आणि 100% आडबाले सुधाकर आडबाले निवडून येतील. काँग्रेसचा पाठिंबा, महाविकास आघाडीचा पाठिंबा हा सुधाकर आडबालेंना मिळाला पाहिजे ही भावना होती. आणि आता काही झालं तरी आम्ही 22 तारखेपासून सुधाकर आडबालेचा प्रचार करणार, म्हणजे करणार आमचं ठरलं. काँग्रेससाठी नाकाडेंनी माघार घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी शिक्षक भारतीचा दावा काही वेगळाच आहे. ठाकरेंच्या पक्षानं झाडेंसाठी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा दावा केलाय. शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी हा दावा केलाय. शिक्षक भारतीनं राजेंद्र झाडेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. संजय राऊत यांचा मला काल फोन आला होता आणि त्याने विचारलं की काय करायचं. मी त्यांना विनंती केली की तुम्ही उमेदवार मागे घेतला तुमचा शिवसेनेचा तर राजेंद्र झाडे सर यांच्यासाठी ही लढत सोपी होईल. त्यामुळे मी थोडा वेळ सांगतो इतरांशी बोलून. परत आमचा फोन झाला तेव्हा संजय राऊतांनी सांगितलं की आम्ही म्हणजे शिवसेनेचा उमेदवार मागे घेतो आहोत. नागपूर शिक्षक मतदारसंघात एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपनं नागपुरात शिक्षक परिषदेच्या नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे इथं चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.